तुमचा आवडता किल्ला कोणता असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही एखाद्या किल्ल्याचं नाव सांगाल. दुसरा प्रश्न, त्या किल्ल्यावर किती वेळा गेलायत असं विचारल्यावर तुमचं उत्तर असेल 5, 10 किंवा आणखी काही. पण आज आपण भेटणार आहोत एका अवलिया गिर्यारोहकाला. त्यानं त्याचा आवडता किल्ला 100 वेळा सर केलाय. पाहूया Zee24 तास हा विशेष रिपोर्ट. राकट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा, अशा या महाराष्ट्रात सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील विविध किल्ले खड्या चढाईमुळे आजही दुर्गमच. असाच एक किल्ला म्हणजे आसनगाव जवळचा माहुली किल्ला. चढायला प्रचंड अवघड. पण एक गिर्यारोहक या किल्ल्याच्या अक्षरशः प्रेमात पडलाय, कल्याणचे विलास वैद्य. डोंगर भ्रमंती करताना 1994 साली त्यांनी पहिल्यांदा माहुली किल्ल्यावर पाऊल ठेवलं आणि आता ते माहुलीच्या प्रेमातच पडले. त्यानंतर मग माहुली किल्ल्यावर वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या वाटेने चढाई करण्याचा सपाटाच त्यांनी लावला. किल्ल्यावर जाणारा एकही मार्ग विलास यांनी सोडला नाही. मग त्यांनी माहुलीवर साफसफाई करायला सुरुवात केली. या निमित्ताने किल्ल्यावरच्या धान्य कोठारासारख्या वास्तू ज्या काळाच्या ओघात झाडांमध्ये लपल्या होत्या त्या विलास वैद्य यांनी शोधून काढल्या. प्रत्येक मोहिमेच्या वेळी ते नव्या गिर्यारोहकांना सोबत घेऊन गेले. पाहता पाहता त्यांनी माहुली सर करण्याची 100 पार केली. दरवेळी चढाईनंतर हा किल्ला नवी ऊर्जा देतो. माहुली किल्ल्याच्या टेकनी मला काय दिलं असेल सांगेन तर मला जी एनर्जी आज मी इथे बोलून जे काय उभं राहिलो किंवा आत्तापर्यंत जे काय पोचलो या टप्प्यावर पोचलोय म्हणशील ते माहुलीमुळे पोचलो असं म्हणायला हरकत नाही. आता कारण गेली अनेक वर्ष माहुलीत येतोय, ह्या माहुली मला एकदा केल्यानंतर संपूर्ण महिन्यामध्ये जी एनर्जी देतो एक वेगळी मेडिटेशन पॉवर या किल्ल्यात आहे असं मला वाटतं स्वतःला. माहुली किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे शहाजीराजे, जिजामाता आणि बाल शिवाजी यांचा एकत्र सहवास या किल्ल्याने अनुभवलाय, मिरवलाय. निसर्गानं या किल्ल्याचे 3 भाग केलेत ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह करताना या माहुली किल्ल्याचे 3 भाग करत ते मुघलांना दिले आणि स्वराज्याचे 2 किल्ले वाचवले. त्यानंतर हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न करताना एक मोठा पराभवही महाराजांना याच किल्ल्यानं दाखवला. एवढा इतिहास असतानाही माहुली किल्ला आज दुर्लक्षित आहे. माहुली माहीत नसण्याचं कारण तो सरकारी पातळीवर म्हणूया आपण की खूप दुर्लक्षित राहिला त्या मानाने. एक तर तो जंगल खात्यामध्ये येतो त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे पहिल्यापासूनच. तो वन खात्याच्या अंडर असल्यामुळे आणि इथले रस्ते त्या मानाने पूर्वीपासूनच इथे दुर्लक्ष झाल्यामुळे लोकांची येणं जाणं कमी. त्यात इतिहासाचा ह्यातलं महत्त्व जे माहुलीचं ते इतिहासात तितकं सांगितलं गेलं नाही जितकं सांगायला पाहिजे होतं. त्यामुळे कदाचित माहुली जास्त दुर्लक्षित राहिला असं मला वाटतंय. विलासचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तो फक्त किल्ले बघतो किंवा माहुलीला 100 वेळा येतोय त्यामुळे बाकी काय करतो हा प्रश्न बऱ्याच जणांना आहे. पण विलास हा उत्कृष्ट सायकलिस्ट आहे. त्यांनी कन्याकुमारी सायकलिंग केलं आहे, लेह लडाख सायकलिंग केलेलं आहे, अष्टविनायक केलेलं आहे त्यांनी आणि गेले 35 वर्ष सातत्याने तो पालीला सायकलने जातोय. आणि सातत्य म्हणजे काय हे बघायचं असेल तर नक्कीच विलासला आयकॉन म्हणून आपण बघायला काहीच हरकत नाही. इथल्या जवळजवळ 20 ते 25 सुळके मी क्लाइंब केले त्यावेळी मला असं जाणवलं की मी आजपर्यंत फक्त क्लाइंबिंगच करत होतो पण विलासच्या निमित्ताने मला इथं आल्यानंतर कळलं अरे माहुली हा किल्ला इतर सगळ्या किल्ल्यांपेक्षा नक्कीच वेगळा आहे. आणि आजच्या तरुण पिढीला की जे साहसाची त्यांची व्याख्या वेगळी आहे आजच्या तरुण पिढीची पण माहुलीत आल्यानंतर कळतं साहसाची खरी व्याख्या काय माहुलीत आल्यानंतर कळतं. माहुली एक आहे माहुली म्हणजे श्वास ज्याचा आयुष्याचा जीवनाचा श्वास जरी म्हटला तरी तो त्यांच्या श्वासाचा जर शब्द निघत असेल तर तो मला असं वाटतं की तो नेहमी माऊली 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 म्हणून असाच येत असेल इतकं त्यांचं ह्या माऊली किल्ल्याशी एकरूपता त्यांची झालेली आहे. विलास वैद्य यांनी आता 50 गाठली पण जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत माहुलीची लढाई सुरूच ठेवणार असा त्यांचा निर्धार आहे. आत्तापर्यंत त्यांनी राज्यातले इतर 150 किल्ले पायथे घातले. विलास वैद्य यांच्यासारखे किल्ल्याचे आणि इतिहासाचं वेड रक्तात घेऊन हिंडणारे गिर्यारोहक आहेत. म्हणूनच या राकट महाराष्ट्रात किल्ले आणि इतिहास जिवंत आहे. अमित जोशी, Zee Media, किल्ले माहुली. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.